श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या करंजाडे येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत मंडळाच्या वतीने करंजाडे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वह्यांचं वाटप केलं. या वाटपावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कर्णा शेलार, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, सदस्य अतिश सावळे, बैराम म्हात्रे, नाथाबाई भरवाडा यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान करंजाडे परिसरात भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला. तर आपल्याला आज ज्या वह्या देणार आहेत त्या वह्यांच्या माध्यमातून आपण चांगला अभ्यास करा आणि चांगल्या मागे गुण मिळून तुम्ही पास व्हा अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण या वह्यांच्या माध्यमातून चांगला अभ्यास कराल अशी मला आशा आहे. आपल्या सरपंचाने आता सांगितलं की बजरंग मास्टर पण सांगितलं की आपल्याला शाळा पाहिजे. खरोखरच आता आजच्या करंजाडा शहर गाव नाही राहिलेलं आहे. जरी ग्रामपंचायत असली तरी शहर म्हणून करंजाड्याकडे लोक बघतात आणि इतर शिकणारी मुलं ही चांगल्या शाळेमध्ये शिकावी अशा प्रत्येक आई वडिलांची इच्छा आहे आणि म्हणून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सरपंचांनी सांगितलं बजरंग मास्टरने कारण त्यांना सांगितलं का याकडे आमच्या आता शेकोकडे मागणी केलेली आहे. मला वाटतंय आमदार महेश बाती साहेबांकडे आमचा प्रशांत प्रमाणांकडे जर त्यांनी पाठपुरावा केला तर मला वाटतं हे काम पुढचं लवकर लक्षित लवकर होईल म्हणून आपण या शेकोकडे पाठपुरावा करूया. आपले शिक्षक जे आलेले आहेत नवीन मला सुरुवातीच्या काळामध्ये करण्या शैला नेहमी फोन आम्हाला मुख्याचे फोन नाही आम्हाला शिक्षक कमी आहेत पण आता किती शिक्षक आहे का बरोबर बोलतो आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी या अभ्यास करून मला वाटतंय गाववाल्यांनी जे या कमिटीचे सदस्य आहे कर्णाशेला अध्यक्ष आहेत यांनी सुद्धा मला वाटते आपल्या एकदा तरी या शाळेवर फेरी मारून आपल्या शाळेमध्ये काय चालतंय हे आपण बघणं गरजेचं आहे आणि म्हणून की लहान मुलं आणि गरिबांची मुलं कष्टकऱ्यांची मुलं या शाळेमध्ये शिकतात. आपण मराठी शाळा जरी इंग्रजी शाळा बंद झाल्या तरी जिल्हा परिषदेमध्ये शाळेमध्ये जे शिकतो तो चांगल्या पद्धतीने शिकतो असं आम्ही दोन ते 95 शाळा बघतो आम्ही हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा सुद्धा विद्यार्थी हा मोठा होतो आणि म्हणून आपण फक्त अभ्यास करणं गरजेचं आहे. माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपण जातीने या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन कारण मला नाही वाटत घरी आई वडिलांना यांच्या अभ्यास करण्याची सवय घ्यायची असेल म्हणून आपणच आता त्यांचे पालक होऊन त्यांच्याकडून जास्तीत जास्त अभ्यास करूया. रामशेठ ठाकूर साहेबांना मनापासून धन्यवाद देऊया आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि सूचना देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. रामशेठ सामाजिक विकास मंडळ आम्ही ऐकतो कित्येक वर्षापासून हे असे विविध उपक्रम साजरे करतात. दरवर्षी वयामध्ये छत्री शिक्षणाचा मोफत खर्च आणि संस्थाला क्रीडा क्षेत्रात सुद्धा रामशेठ साहेबांचं मोठं योगदान आहे. त्यांचे स्वतंत्र शाळा आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक 15 दिवसापूर्वी गोष्ट होती माझ्या नातवाला अचानक शाळा बंद झाली बोल आता या शाळा निघत भौमिक शाळासाठी एक शाळा बंद झाली आणि माझ्या नातवाला इथली नव्हती शाळेमध्ये मी शेठकडे गेलो आणि शेठी एका मिनिटामध्ये आमच्या नातवाला इंटरव्ह्यू दिली म्हणजे इतके भरीव कार्य इतके पुण्याचं कार्य रामशेठ साहेब करतात. आज आपण या शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपल्याला सांगायला एक खर्च आहे की शाळेची इमारत होत नाही
मी पण 7-8 वर्षापासून या इमारती माझ्या वतीमध्ये थोडा काल बदलला, वेगळी माणसं आली आणि तो प्रश्न राहून गेला. पण मी सरपंचाच्या आता सुद्धा जसं सरपंच आम्ही मंगेशराव बसले तिथून त्यांनी पाठी लागलेली आहे आणि त्यांनी कितीला सांगितलेलं आहे तर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही इमारत झालीच पाहिजे, 2-3 वर्ष तरी झालीच पाहिजे. आणि ते त्यांच्या पाठी लागले झाले मला खात्री आहे याच्या 2-3 वर्षात ही शाळेची आपली इमारत होईल अशी मी सरपंचाकडून आशा व्यक्त करतो. आज खरोखर रामजी ठाकूर साहेब यांचं खरं आभार मानत आहे तर त्यांनी अनेक उपक्रम केलेले तसे गोरगरिबांसाठी वाया वाटप, गणेश वाटप, कोरोना काळामध्ये त्यांनी धान्य वाटप असे अनेक उपक्रम करत असतात. खरोखर त्यांचे घडून मनापासून मी आभार मानतो. आणि नक्कीच रामजी ठाकूर साहेबही स्वतः मराठी मीडियममध्ये शिकलेले आहेत आणि खरोखर ते स्वतः शिक्षक होते. ते शिक्षक होऊन आणि प्रगती करून आज त्या वरच्या वर्चस्व त्याच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. साहेब मी तुम्हाला सांगतो की करंजळे करंजळे आधी गाव नसून शहर झालेलं आहे आणि करंजळेमध्ये अनेक शाळा आहेत पण ते प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम आहे पण ते काही त्यांचे बांधणे झाले त्यामुळे बंद झालेले आहे. त्यामुळे आता सर्व लोकांची मागणी आहे तर करंजळे जिल्हा परिषदाला ही इंग्लिश मिडियमच्या दर्जाची झाली पाहिजे. त्यासाठी जे जे काही करता येईल आम्ही ते करतो. नक्कीच आम्ही आता सरांची मीटिंग घेतलेली, प्रिन्सिपलांची मीटिंग घेऊन आपल्याला पुढच्या वर्षी प्री प्रायमरी चालू करू आणि इंग्लिश मिडियमचं जे शिक्षण आहे तसं आपण जिल्हा परिषदेचं शिक्षण देऊ. इथली सर्व कॉलेजची लोकांना कॉलेजच्या मुलांना इंग्लिश मिडियमचा जसा दर्जा आहे तसा आपल्या जिल्हा परिषदेचा दर्जा घेऊन आपल्या कर्मचारी शाळेला वृक्षण करू. धन्यवाद.